आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. सर, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीसाठीचा जो प्रस्ताव होता तो आता राज्यपालांनी परत पाठवलेला आहे, त्याला मंजुरी मिळाली नाही. आता पुढचं पाऊल कशा प्रकारचं असेल? एक बघा, सरकारला त्या पद्धतीचा प्रोग्राम पाठवणं, वेळ आलं तर उद्या एक विधानसभा अध्यक्षाची निवड घ्यायची असेल तर त्यालाही विधानमंडळाला अधिकार आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाईल. माननीय राज्यपाल महोदयांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं ऐकून समजा याच्यामध्ये राजकारण केलं जात असेल तर हे चुकीचं आहे. परंतु यासाठी जे कारण दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की गिरीश महाजन यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात जे याचिका दाखल केली, कुठली सुनावणीच अजूनपर्यंत सुरू झालेली नाही, कुठली ती केस ॲडमिट झालेली नाही. माननीय हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा अंमलबजावणी करायला पाहिजे. तर सुप्रीम कोर्टाचा अजून सुरुवातच झाली नाही, त्याच्याबद्दलचं राज्यपाल महोदय बोलत असतील तर हे भाजपचं जे काही सांगण्यावरून या पद्धतीनं माननीय राज्यपाल करत असतील तर त्यांना भाजपाल ही पदवी देता येईल. त्याचबरोबर विधिमंडळ हे सर्वश्रेष्ठ असतं आणि विधिमंडळामध्ये कधीही न्यायालय हस्तक्षेप करत नाही, परंतु या ठिकाणी थेट सुप्रीम कोर्टाचाच हे आधार घेतला जातो. आणि भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कामकाज, महाराष्ट्राचं सरकारातलं कामकाज, त्याच्यामधला हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि मग कुठं ईडीची धमकी, कुठं कोर्टाची धमकी, अशा पद्धतीचं जे भारतीय जनता पार्टी वागते आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी बदनामी होते आहे, महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम भाजपच्या वतीनं जे सुरू झालेलं आहे त्याचा निश्चितपणे महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवेल. परंतु पुढच्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते? बिलकुल, आमचा प्रयत्न आहे आणि आज आमचं माननीय मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी सगळ्याशी बोलणं झालेलं आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षाची निवड पुढच्या आठवड्यात होईल. परंतु आता राज्यपालांनीच मंजूर दिली नाही तर मग कशा प्रकारे मंजूर? त्याला मार्ग आहेत, ते विधानसभा हे सर्वश्रेष्ठ आहे, ज्याला मार्ग आहे त्या पद्धतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आज दुपारी देखील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी थोडी हतबलता दर्शवली की अजून परवानगी? मुख्यमंत्र्यांनी कुठेही हतबलता दाखवलेली नाही. आखरी दोन दिवस वाट बघायची आणि नंतरच निर्णय करायचा असं ठरलेलं आहे, त्याच्यात हतबलता नाही. धन्यवाद सर. दीपक केदार सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे